वळूयात पुढील बातमीकडे. मी माझ्या भूमिकेवर ठाम, चूक केली असं वाटत नाही असं वक्तव्य केलंय रामगिरी महाराजांनी. माफी मागण्यासारखं मी काही केले नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतरही रामगिरी महाराजांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली नाहीये. छोटीशी क्लिप बाजूला काढून संभ्रम निर्माण केला गेला असं रामगिरी महाराजांनी म्हटलंय. काय काय घडतात यापैकी एकही शब्द कुठल्याही चॅनलमध्ये दाखवला नाही हे दुर्दैव आहे. त्यातली एखादी छोटीशी क्लिप बाजूला करायची, समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा हे उचित नाही आहे. म्हणजे किंवा निगेटिव्हिटी तुम्ही दाखवता का? जी बाजू आहे ती फर्स्ट मी मांडलेली आहे आणि त्या विषयावर मी ठाम आहे. काही लोकांनी मला असे प्रश्न विचारला की माफी मागणार का? माफी मागण्यासारखं मी काही केलेलं नाही. आम्ही काही चूक केली असं आम्हाला वाटत नाही. दरम्यान रामगिरी महाराजांवर राजापूर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. रामगिरी महाराजांवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल करण्यासाठी राजापूर पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी ठिय्या केला होता. रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय.